विटाळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वंदना बाबासाहेब घुले यांच्या विरुद्ध 6 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी प्रभारी तहसीलदार सारिका शिंदे यांनी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावली आहे. घाणेगाव ग्रामपंचायतीतून विभाजन होऊन 9 सदस्यीय स्वतंत्र ग्रामपंचायत असलेल्या विटावाची 9 जानेवारी रोजी निवडणूक झाली होती. उपसरपंच वंदना घुले या मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याने सदस्य नाराज झाले होते. उपसरपंच घुले यांना पायउतार करण्यासाठी 6 बुधवारी यांच्यावर गंगापूर तहसीलदाराकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केले. उपसरपंच घुले यास ग्रामपंचायत सदस्यांना विश्वास देत नाहीत. ग्रामपंचायत निधीचा सदस्यांना विश्वास न घेता न केलेल्या कामाची परस्पर बिले काढून घेणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी आरोप करत अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर अण्णा गांगडे, रुपेश जाधव, सुवर्ण गव्हाणे, कावेरी मुदिराज, रंजना सूर्यवंशी, सुनीता शिंगारे या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हा विश्वास ठराव पारित होतो की बारगळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.